एकानेक हा पाठ समजून देताना पालकांनी आपल्या मुलाला समोर बसवून गणित विषयाचं पुस्तक समोर ठेवून तो पाठ काढून द्यायचा आहे. हा पाठ समजून देत असताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ती अशी की या पाठाचे चित्र दिलेले आहे त्या चित्रांचं मुलांना बारकाईने निरीक्षण करायला लावायचं आणि निरीक्षण करत असताना काही प्रश्न देखील विचारायचे की जेणेकरून मुलाला तो जे चित्र बघतोय कुठपर्यंत समजतंय किंवा त्याचं निरीक्षण कसं आहे हे त्यातून त्याला लक्षात येणार आहे. पाठ समजून देत असताना काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण बघू शकतो आणि त्यातून एक आणि अनेक याची आपण अधिक माहिती घेऊ शकतो. आता ही एक आणि समजून देताना पालकांनी घरातील काही वस्तू आहेत, दगड आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, या गोष्टी अगोदर जर जमवून ठेवल्या आणि त्यातून एक आणि अनेक या गोष्टी जर त्याला करायला सांगितल्या तर तो त्यातला फरक पटकन समजू शकतो आणि एक अनेक ही संकल्पना त्याला चांगल्या प्रकारे समजू शकते. आणि अशा प्रकारे काही व्हिडिओ दाखवूनसुद्धा पालक आपल्या मुलांना हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो यात काही शंका नाही. धन्यवाद.